गेल्या 95 वर्षापासून कल्याण गावकीच्या मेळा गणपतीची परंपरा अद्यापही अखंड सुरू आहे। या मेळा गणपतीचे विसर्जन एकादशीच्या दिवशी मोठ्या भक्तिभावाने करण्याची प्रथा आहे। कल्याण गावकीच्या मेळा गणपतीच्या विसर्जनासाठी मिरवणुका ढोलताशांच्या गजरात ठरवून दिलेल्या मार्गाने गणेश घाटावर मार्गस्थ होतात। त्यानंतर बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला जातो। स्वातंत्र्यलढ्यामध्ये सगळ्या ज्ञातीपंथांनी एकत्र यावं या दृष्टिकोनातनं लोकमान्य टिळकांनी 1894 साली पुणे येथे केसरीवाड्यामध्ये गणेशोत्सवाची सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली। त्याच्या अनुषंगाने कल्याणच्या सगळ्या ज्ञाती समाजाने त्याची प्रेरणा घेऊन हा उत्सव कल्याणमध्ये साजरा करण्यास सुरुवात झाली। एकंदरीत ह्या सर्व कार्याच्यामध्ये कल्याणमध्ये 30 ते 32 मेळा संघाचे गणपती होते। सगळ्या ज्ञाती समाज त्याच्यामध्ये तेली झाला, कोळी समाज झाला, वैश्यवाणी समाज झाला, परीट समाज झाला, कुंभार समाज झाला, असे अनेक समाजाचा ह्यामध्ये सहभाग होता। आणि कल्याण आणि पुणे हे सासर माहेर या दृष्टिकोनातनं थोरले बाजीराव पेशव्यांची सासूरवाडी कल्याणची असल्यामुळे कल्याणच्या लोकांना पुण्याच्या गणेशोत्सवाचा आनंद लुटता यावा आणि पुण्याच्या लोकांना कल्याणच्या गणेशोत्सवाचा आनंद लुटतावा या अनुषंगाने एकादशीची तीथ ही ठरवण्यात आली। तेव्हापासून आज तगायत ही परंपरा कायम चालू आहे। मेळा संघ हे 1895 आहे पण त्याची रीतसर स्थापना 1928 साली झाली। हा 96 उत्सव आहे, एकंदरीत 95 वर्ष पूर्ण झाले आणि हा 96 उत्सव आहे। आणि महाराष्ट्रामध्ये ही एकमेव परंपरा आहे की कल्याणमध्ये एकादशीच्या दिवशी विसर्जन होतं। पहिले 36 आसपास सगळ्या ज्ञातीपंथांचे होते, आता 12 मंडळ उरले आहेत कारण वेळेच्या या अनुषंगाने 10 वाजेपर्यंतचा टाईम असल्यामुळे 12 मंडळ आता उरलेले आहे। पहिले कसं आहे, काळ्या तलावाला विसर्जन व्हायचा, पण प्रदूषण आणि त्या दृष्टिकोनातनं आता गणेशघाट, कल्याण गणेशघाट जो महापालिकेने बनवलेला आहे तिथे सगळे गणत मंडळांचं विसर्जन होतं। आता एकंदरीत 12 मंडळ आहेत, अनेक मंडळांचा सहभाग आहेत, काही मंडळांना परत ह्या मंडळात यायचं आहे, पण मंडळ ह्या मेळा संघातनं बाहेर निघाले आणि रूट बदलल्यामुळे काही लोकांना इथे परत पोलीस परवानगी भेटत नाही। प्रयत्न आहे का जेवढे 36 मंडळ होते आणि अनेक कोण जर वाढवून येत असतील तर त्यांना आम्ही मेळा संघामध्ये समाविष्ट करण्याचा आमचा उद्देश व लक्ष आहे। टिळकांनी 1906 साली कल्याणमध्ये सर्व ज्ञातीपंथांना येऊन भेट दिलेली, तसं आमच्याकडे फोटो बिटो सगळं आहे। आणि 2006 जसे टिळक आलेले त्यांचं जसा स्वागत कल्याण नागरिकांनी केलेला त्या अनुषंगाने तसंच स्वागत त्यांच्या ह्यांच्या वंशजांचं आपण त्यावेळेस केलेलं। लोकमान्य टिळकांनी पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केल्यानंतर दुसऱ्याच वर्षी कल्याणच्या सुभेदार वाड्यात 1895 सार्वजनिक मेळा गणेशोत्सवाची स्थापना करण्यात आली। त्या काही देशप्रेमाने भरलेल्या तरुणांची एवढी मोठी संख्या कल्याणात होती की समाजामध्ये देशप्रेम वाढीस लागावे यासाठी त्यानंतरच्या काळात वाणी, तेली, चांद्रसेनी, कायस्थ प्रभू, खाटी, मंडई, धनगर, पाचकळसी, गुजराती, मराठे मंडळी वगैरे मंडळांनी आपापल्या समाजातर्फे हा उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली। ही परंपरा आजही सुरू असून हजारोच्या संख्येने तरुण मंडळी विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतात। मुंबई पुण्यातील गणेशोत्सव देखाव्यांचे कौतुक सर्वांनाच होते, मात्र अनंत चतुर्दशीला सर्वच गणपतीचे एकत्र विसर्जन होत, त्यामुळे कल्याणमधील मंडळींना स्वतःच्या मंडळाचे गणपती सोडून देखावे बघण्यासाठी पुण्यात जाणे जमत नसे। त्यानंतर एकादशीचा मुहूर्त पक्का करत 2 दिवस आधी या गणपतीचे विसर्जन केले जाऊ लागले। त्यानंतर कालांतराने ही प्रथा रूढ झाली। एकादशीच्या दिवशी विसर्जन करणाऱ्या मंडळांच्या गणरायांना मेळ्याचे गणपती असे संबोधले जाऊ लागले। इतरत्र सहसा कुठे न आढळणारी एकादशीच्या विसर्जनाची परंपरा कल्याणमध्ये मात्र आजही सुरू आहे। भाग्यश्री प्रधानाचार्य, लोकलेखन, कल्याण।